छान म्हणजे कसं आहे आपलं एक एक जुन्या काळचा सिनेमा बघायचा एक हे ठेवायचं होतं मला, थोडेसे संस्कार आपले जुने काय होते. आज काळ असा आलाय की युथला सगळंच कळतं आणि व्हॉट एव्हर द पेरेंट्स आई वडील म्हणतात ते किती चुकीचं आहे हेच त्यांना वाटत असतं. कुठेतरी एक सिनेमा असा दाखवायचा होता ज्यांच्यात थोडेसे संस्कार आहेत आपले आणि एक रिबेल जसं प्रत्येकात असतो, मी रिबेल होतो तसं प्रत्येक एक युथ हा रिबेल असतो. मी कुठेतरी एक म्हण ऐकलेली की बाय द टाइम यू गेट टू नो युअर पेरेंट्स इज राईट, पेरेंट्स वर राईट, यू हॅव अ सन हू इज टेलिंग यू हाव रॉंग यू आर. तर कुठेतरी त्या ते संस्कार ठेवून केलेला सिनेमा आहे आणि आहे त्याच्यात एक लव्ह स्टोरी, पण ती मला हा रोमॅन्टिक सिनेमा म्हणता येणार नाही. परत थोडेसं फॅमिली व्हॅल्यूज, थोडंसं सॅक्रिफाईस या सगळ्या गोष्टी आहेत आणि सुंदर म्युझिक आहे. मला वाटतं हा एक मी आत्तापर्यंत केलेल्या सिनेमामध्ये वेगळा होता. हा माझा पाचवा सिनेमा असेल बहुतेक झी बरोबर. दे धक्काने सुरुवात झालेली, दे धक्का, मग आकस्पर्श नट सम्राट, मांगरून आणि हा. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे मला आठवतं की मी ही गोष्ट जेव्हा सांगितलेली मंगेशला आणि अश्विनला, त्यावेळेला लगेच ते झालं आणि एक असं होतं की पटकन करायचा सिनेमा. मी श्रेयसला फोनवरच ऐकवली मला गोष्ट, फोनवरच ऐकून तुम्हाला कधी सुरू करायची. तर एव्हरीथिंग विच फेल इन प्लेस. मग ऋषी आला ऑन बोर्ड, शरद सक्सेना आले. आमची सुहास ताई तर माझी फेवरेट ऍक्ट्रेस आहेच कधीपासून, मला वाटतं 91 पासून. त्यामुळे इट वॉज अ नॅचरल थिंग. मी तो रोल लिहिला तेव्हा मी म्हटलेला आज सुहास जोशीच करतील. आणि गौरी तर काय घर की आहे ना, म्हणजे मुलगीच आहे माझी, त्यामुळे त्यात थोडंसं एक डान्सचं एलिमेंट होतं म्हणून गौरी वॉज अ नॅचरल चॉईस. दीप्ती लेले मला खूप आनंद वाटतो सांगायला की दीप्ती लेलेचं खूप लेट मला वाटतं इंट्रोडक्शन झालं ॲक्टर म्हणून, कारण ते माझ्या एका शोमध्ये झालं. त्यामुळे इट वॉज अ फॅन्टॅस्टिक आणि झीचा बॅकिंग होतं. त्यामुळे सिनेमा वॉट एव्हर आईस, म्हणजे मी जो बघितला तो मला आवडला आहे. बाकी बट इट इज अ फिल्म विच द होल कॅन सी विथ द होल फॅमिली. अजिबात तुम्हाला कुठेतरी हे वाटणार नाही की एम्बॅरेस होणार नाही बघताना की रे बापरे वडिलांसमोर बघतो का आईसमोर बघतो, आणि तरी एन्जॉय करू शकेल असा सिनेमा आहे. मला वाटतं की हितेश मोडक जमचा म्युझिक डायरेक्टर ज्यांनी ही अनोखी गाठ म्युझिक केलं, खरंच खूप सेन्सिटिव्ह आहे मुलगा. आणि ह्या सिनेमामध्ये पण खूप, ह्याच्यात मला तीच मला सगळीच गाणी दाखवायची होती, बरीचशी गाणी येऊ शकली नाही, पण अप्रतिम म्युझिक आहे ह्या सिनेमाचं. ते जे क्लासिकल गाणं आहे शेवटी, ते मला श्रेयस ऑलवेज म्हणणं असतं की अरे तो कॅरेक्टर तो असा या टिपेत गातो, मी म्हटलं पण त्या टिपेत कोणी बाकी गाऊ शकणार नाही. त्यामुळे आणि कसं माणूस गाताना एक वेगळा पिच लागतो ना, आणि तो ह्याच्या आवाजात त्यांनी गायला गेलं असतं तर गाणं शक्यच झालं नसतं. तर पण बाकी खूप एक नाते सलते का नावाचं एक गाणं आहे त्यात, ते पण अप्रतिम आहे. आणि म्युझिक इज ह्या पिक्चरचं म्युझिक इज अ व्हेरी स्ट्रॉंग एलिमेंट आहे ह्या सिनेमाचं म्युझिक, कारण ते म्युझिक उगाच नाही आहे. म्हणजे ती आपण नॉर्मली बघतो की गाणं काही संबंध नसतं नाही, गाणं सुरू होतं असं कुठेच तुम्हाला सिनेमात दिसणार नाही. ते गाणी जी आहेत ती सिनेमाशी एकरूप होऊन आलेली गाणी आहेत. आणि वी हॅव 5 सॉंग्स आणि 5 गाणी सुंदर आहेत. ऑल द बेस्ट नावाचं नाटक मी केलं 1993 मध्ये. ते IMT स्पर्धेत ते एकांकिका म्हणून झाली आणि मी बघितली आणि आवाज सो फ्लोर्ड. आणि मी जाऊन देवेंद्रला म्हटलं की आपण नाटक करूयाचं. तो असं म्हणजे बघायला लागला, तर म्हणाला एकांकिका आहे, म्हटलं हो रे ते पण बघू नंतर. कालांतराने मग मी मोहन वागांकडे गेलो, आम्ही दोघांनी मिळून ते नाटक केलं. ते नाटक इतकं जोरात चाललं की काही त्याला अर्थच नाही. आणि मी त्यावेळेला मोहन वागांना म्हटलं सर आपण अजून एक टीम करूया, कारण एवढा डिमांड आहे नाटकाला. आणि मला पर्सनली मी खूप मला इंटर कॉलेजेट स्पर्धा बघायला खूप आवडायच्या. IMT म्हणा उन्मेष म्हणा, मी कायम जायचो. आणि त्यावेळेला मी श्रेयसला पाहिलेलं तिथे. श्रेयस, सतीश आणि आनंद इंगळे ह्या तिघांना घेऊन आय एम व्हेरी हॅपी टू से की आय त्या एकांकिकेमधनंच सिलेक्ट केलेला हा. म्हणजे माझा कॉन्फिडन्स वॉज नॉट की
करेक्ट होता की म्हटलं हा ही शुड प्ले अ रोल. त्यामुळे कुठेतरी एक माझा थोडासा हातभार आहे फॉर हिम टू कम इन टू कमर्शियल थिएटर. सिनेमात तुम्हाला माहिती नसेल पण मी निदान नावाचा सिनेमा केला त्यावर एक सगळेच होते त्यात. मी आता श्रेयस होता, भरत होता, मक्या होता, सतीश होता, सतीश राजवाडे आणि श्रेयस. त्यावेळेला वर मिठीबाईची जोडगोळी होती आणि मी बायको होतो. त्यामुळे संभेरमय आय न्यू की ही हॅज अ लॉंग वे टू गो. आणि थोडस एक आमचं एक दुसरं एक अजित कुलकर्णी नावाचं एक रिलेशन होतं आमचं.